आई एवढी गुंग झाली आहे की तिचा बर्गर पण संपला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू एस एम ब्लॉग. आज आम्ही आलेलो आहे कॅफे हॉग्स अँड मग्स मध्ये. तर आज आपण त्याचा रिव्ह्यू देणार आहोत आणि काय काय खायला मिळतंय ते पण बघणार आहोत. तर चला लवकरच जाऊयात कॅफे हॉग्स अँड मग्स. येस, माही बघते काय काय घ्यायचंय, तिला वाचते. चलो, हे आहे कॅफे हग्स अँड मग्स. माहीने स्पेशल एंट्री केलेली आहे ना माही, डायरेक्ट किचन मध्ये. डायरेक्ट किचन मध्ये हो, आता माही बनवणार आहे काहीतरी सगळ्यांसाठी. माही बर्गर बनवणार आहे तिच्यासाठी. हे हॉग्स कॅफे हॉग्स अँड मग्स मेनू कार्ड आहे. बरेच आयटम्स आहेत तिथे, सँडविचेस आहेत, पिझ्झा आहे, कॉफी, कोल्ड बिव्हरेज, गार्लिक, बरंच काय काय आहे ना. मॉकटेल्स आहेत, मिल्कशेक्स आहेत, बर्गर्स आहेत, काही कॉम्बो ऑफर मध्ये पण आहेत. हे आहे कॅफे हग्स अँड मग्स. हे आहेत चैतन्य घुले आणि हे आपल्याला जरा काहीतरी इन्फॉर्मेशन देतील ह्या कॅफे बद्दल. तुम्ही देणार आहात का? त्यांना बोलो. तर आपण ह्यांच्या कॅफे मध्ये आलेलो आहोत. हे आहेत प्रेम घुले, आदर्श घुले, राईट राईट राईट. हाँ, प्यार से हमें प्रेम बुलाते हैं बराबर. ओके, तर तुम्ही सांगा आम्हाला जरा या कॅफे बद्दल. कशी सुरुवात केली तुम्ही, कधी सुरुवात केली? नाही, इट्स ओके, सगळ्यांनाच असतो तो. आता कॅफे स्टार्ट करून आपल्याला एक जवळपास अप्रॉक्स 6 मंथ झाले. ओके. आणि आपलं आधीपासून एक ऍक्च्युली एक काइंड ऑफ ड्रीम होत की विल हॅव टू डू समथिंग डिफरंट रादर दॅन जॉब, विच विल बी आवर ओन काइंड ऑफ ओन बिझनेस. दॅट्स वाय वी स्टार्टेड. आणि एक टार्गेट ठेवलेलं की बाबा हा चला करून बघूया. विथ झिरो नॉलेज वी स्टार्टेड आणि या ऑलमोस्ट 6 मंथ्समध्ये वी कॅन मेक इच अँड एव्हरीथिंग विच इज अवेलेबल इन आवर कॅफे. तो एक्सपिरियन्स खूप बेस्ट आहे आतापर्यंतचा. तर कसा एक्सपिरियन्स होता म्हणजे आतापर्यंतचा, काय अडचणी आल्या तुम्हाला? पुष्कळ अशा अडचणी आल्या म्हणजे इनफॅक्ट आपल्याला काहीच माहिती नव्हतं. इव्हन दो फॉर एक्झाम्पल आता सँडविच आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या ब्रेडचे साईजेस असतात, त्यांच्या कॉस्टिंग पासून, त्यांच्या साईजेस पासून, आतमधल्या मटेरियल पासून, या सगळ्या गोष्टी आपल्याला काही एक माहिती नव्हतं. आणि त्या सगळ्या गोष्टी बिगिनिंग पासून आपण शिकलोय आणि त्याला वेळ दिलाय. आणि आता जो कॉन्फिडन्स लेवल ग्रो झालाय तो असा आहे की आपण कुठे पण एक बिग प्लॅन करू शकतो. ओके, तर तुम्ही तो डिसिजन घेतलाय तो चांगला डिसिजन आहे. आणि हो, आतापर्यंत तुम्हाला तर चांगला एक्सपिरियन्स पण आलाय. आता तर याच्या पुढे काय तुमचं काय आहे, मोठं अजून करायचं आहे, यांचे ब्रांचेस काढायचे आहेत? सध्या तर ऍक्च्युली हे जे आहे, डेफिनेटली देर इज अ ड्रीम आपल्याला ब्रांचेस वगैरे पण किंवा फ्रँचायसीज वगैरे पण द्यायच्या. कोणी पण ऍक्च्युली ज्या वेळेला कॅफे किंवा कुठलं पण हॉटेल वगैरे स्टार्ट करतं, सो त्यांचा ऑफकोर्स एक काहीतरी ड्रीम असणार डेफिनेटली. बट याला एक मोठा कालावधी जातो, हे एकदम होत नसतं. ते पण आहे. आणि जे आहे त्याला एक ऍक्च्युली स्टेबल पहिले बनवायचंय. ते एवढं स्टेबल बनवायचं की एक कॉन्फिडन्स बिल्डअप झाला पाहिजे की गुड सोर्स ऑफ अर्निंग आहे आता. आणि गुड सोर्स ऑफ टेस्ट पण आपण देतोय, आपल्याला म्हणजे फीडबॅक पण चांगले देत आहेत, ऑब्विसली आता पण देत आहेत. आणि
त्यानंतरच मग आपण फ्रँचायसीज वगैरे या गोष्टीची सुरुवात. बरं, आणि मग तुमच्या कॅफेमध्ये इथेच फक्त मिळतं की काही ऑनलाईन पण आहे किंवा काय? कोणाला जर ऑर्डर करायचं असेल तर काही आहे का? ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत आपल्याकडे, झोमॅटो आहे, मॅजिक पिन आहे. मॅजिक पिन किंवा झोमॅटोला तुम्ही कॅफे हग्स अँड मग्स काकरज जरी टाकलं तरी इझिली अवेलेबल होतं. त्यावरती सगळे मेन्यूज अवेलेबल आहेत, सर्व आहे. इवन दो देर इज अ व्हेरी गुड डिस्काउंट ऑनलाईनला, तुम्हाला डिस्काउंट पण खूप छान आहे. आणि तुम्ही फीडबॅक पण बघू शकता, जे पण आतापर्यंत जेवढी ऑर्डर्स आपल्याला कस्टमर्स इवन 5 स्टार आपल्याला रेटिंग्स आहेत आतापर्यंत मॅजिक पिनला. गुड एक्सपिरियन्स. आणि आता आज आम्ही तुमच्या इथे आलोय तर बघूया, आता आम्ही पण खाऊन बघतो. हे किने ऑर्डर दिलेली आहे आणि इथे घरातलीच माणसं आहेत, हेल्प करताय. चैतन्य आहे, ज्ञानेश्वरी आहे, हाय, आणि त्यांचं नाव नाही मला माहिती. हा, ते आहेत. तर ते सगळेजण करतायत हेल्प. तर आता लवकरच आपण टेस्ट करणार आहोत. इकडे चिकन बर्गर ची पॅटी. ओके, आपण पॅटी स्वतः बनवलेली आहे. ओके, स्वतः इथे बनवली. इट्स नॉट फ्रोझन. हां, म्हणजे फ्रोझन फूड नाहीये. फ्रोझन नाहीये. हां, फ्रेश आहे सर. फ्रेश आहे, त्यामुळे टेस्ट पण एकदम बेस्ट आहे. ओके, ओपन किचन ठेवलेलं आहे आपण. हां, व्हेज आणि नॉन व्हेज वेगळे फायर सहित सगळं ठेवलं. हां, ओके, म्हणजे कोणाला टेन्शन नाही पाहिजे. बरोबर. ओके, प्रॅक्टिस झाली. मस्त ना. ओके, आता आपण टेस्ट पण करून बघूयात, लवकरच देणार आहेत ते आपल्याला खायला. तर आता आपण खाणार पण आहोत लवकरच. तर आणि वरती पण प्लेस आहे. हो, वरती पण प्लेस आहे, तर मी तुम्हाला ती पण दाखवते. तर वेट करूया थोडं, जोवर खायला येत आहे आपलं. आहे ना माही? माही खूप एक्सायटेड आहे, तिला सकाळपासून इकडे यायचं होतं. काय माही? आणि सगळे पब्लिक बसलेली आहे इकडे. ठीक आहे, मनोमय काय खाणार आहे? आईस्क्रीम खाणार आहे तू इकडे? काय आहे? सॉस आहे. सॉस आहे. ओके, बर्गरचा सॉस आहे. ओके, हो, मेयोनीज सॉस. आणि इकडे काय बनतात? इकडे चिकन पॅटी बनवतात. चिकन पॅटी बनवत आहे जे आपण इथेच बनवतो. हो, फ्रेश जसं सांगितलं मगाशी प्रेमनी. बरोबर. आणि हे पिझ्झा रेडी करतायत आपले. यम यम. आही, काय सांगायचं तुला? इगर्ली वेटिंग. काय पाणी सुटलंय तोंडात? म्हणली प्रेम काकाला सांगून प्लीज माझ्यासाठी ओपन करायला. हे फोन पे चे पण ऑप्शन्स आहेत ना, म्हणजे कॅशलेस, कॅश घेऊन याची गरज. चला आता आपण वरती जाऊयात आणि वरती जाऊनच बसूयात ना. इकडे ऍक्च्युली पार्टी सेलिब्रेशन पण करू शकता तुम्ही. बघा, आत्ताच एक सेलिब्रेशन झालेलं आहे, बर्थडे सेलिब्रेशन. बलून्स आणि सगळं डेकोरेशन केलेलं आहे. आणि माही म्हणू आता बसलेले आहे, इतकं छान क्यूट आहे. वही कॉफी घेतलेली. तृप्ती पण बसली आहे. नितीन भाई, माहीची चाची कोमल. आणि अजून हे लोक आले नाही. इथे काय आहे? कॅफे इज अ हग इन युअर मग. वाव, नाईस. कॅफे हग्स अँड मग्स. त्यांनी एवढ्या स्पेस मध्ये वॉशरूम पण आहे इथे. है ना, ते चांगले. तसे यम्मी यम्मी बर्गर्स आलेले आहेत. माही, काय आलंय तुझ्या तोंडाला? माहीच्या तोंडाला खूप पाणी आलेलं आहे. आणि माही कधी एकदा तो माझ्या पोटात जातोय. माही थांब थांब. नाही, शी कॉन्ट वेट. विच वन? दिस वन ऑर दिस वन? विच वन इज गुड? विच वन इज बिग? माही
आम्ही पण खाणार आहे. अच्छा अजून तिने चूज केलेलं नाहीये कुठलं ती खाणार आहे. सगळेच चांगले आहेत, सगळे सेम आहेत. माही आता सावर टेस्ट करून बघणार आहे. व्हेरी टेस्टी. प्रेम काकाला सांगायचंय म्हणून माहितीये ना. हा आणि सांगितलंस काकाला काय सांगितलंस? यम्मी आहे ना. तिला आवडला, तिचे एक्सप्रेशनच एकदम मस्त होते. है ना माही? हा मनूचा फेवरेट पिझ्झा. ओके टेस्ट करून दाखवणार ना. थांब सॉस देते बघ. तृप्त झाला. हो 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 हो. माहीने संपवला. आता आम्ही सगळे टेस्ट करणार आहे. काय खाणार आहे म्हणू तू? तुम्ही पण आमच्यासोबत नको. तुम्ही या ना इकडे. कसं आम्ही सगळे छान आहे. नाईस पिझ्झा. यम मस्त हक्क एकदम फ्रेश पॅटी आहे आणि खूप छान बनवलेलं आहे. फिलिंग्स पण मस्त आहेत आणि पॅटीची टेस्ट छान आहे. गुड बन. जरूर ट्राय करा तुम्ही इकडे येऊन. हा कुठला आईस्क्रीम आहे? हा ओरिओ. हा ओरिओ आईस्क्रीम आहे. आणि माही बघू तुझ्याकडे कुठला आईस्क्रीम आहे. बघू दाखव. अल्लास कसं आहे टेस्ट? असे दाखवलं तुम्हाला की बर्थडे सेलिब्रेट झालेला होता दुपारी, तर आपण त्याच्याविषयी विचारूयात की काय इकडे काही पॅकेज आहे का, कसं तुम्हीच डेकोरेशन करून देता, कसं अरेंजमेंट कसं आहे? म्हणजे आपण डेकोरेशन आपण स्वतः करतो. पॅकेज आपला फिक्स आहे. वर्थ ऑफ 1500 मध्ये आपण डेकोरेशन इन्क्लुडिंग केक आणि म्युझिक असतं आणि त्या ड्युरेशन मध्ये स्पेसिफिकली आपण दुसऱ्या कस्टमरला कोणाला लावू करत नाही. म्हणजे आपण एक साधारण 1.5 तास त्यांना देतो. ओके. सो 1.5 तास बर्थडे सेलिब्रेशन आपण वरती करू शकतो. ओके. रेड रोजचं डेकोरेशन
आणि अच्छा म्हणजे काही जसं त्यांना पाहिजे तसं आहे कलर्स कॉम्बिनेशन किंवा जर त्यांच्याकडे काही असेल असं आणि आपण आपल्याला समजा ते परवडते किंवा मग आपण ते करू शकतो विद इन टाइम आपण ते करतो बट मोस्ट प्रॉबेबली आपल्याकडे जे डेकोरेशन आहेत आपण आतापर्यंत केलं ते त्यांना आवडतातच आणि ते तेच बोलतात की बाबा हा केक असाच हवाय. अच्छा. आणि केक युजली जो असतो ते सांगतात की कुठला फ्लेवर किंवा असं डिझाईन हवंय जर पॉसिबल असेल तर आपण तसाही करू देतो. ओके. आपण इथे बर्थडे पार्टीज पण सेलिब्रेट करू शकतो म्हणजे गुड डे. कॅपॅसिटी किती आहे? 14. हा 14 लोक बसतात. ओके. मॅक्सिमम 14. ओके ओके. मस्त आहे. तर आपण सगळ्यांनी खाल्लेलं आहे तर कोणी कोणी काय काय खाल्लंय? पिझ्झा बर्गर कोल्ड कॉफी सगळं कसं वाटलं सगळ्यांना इकडे येऊन? एकदम मस्त आणि टेस्ट एकदम एक नंबर. तर आपण आदर्शला थँक्यू सांगूया की आम्हाला छान छान असं बनवून खायला घातलं. तुम्ही देखील या कॅफे हब्स अँड मग्स मध्ये जरूर भेट द्या. मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍड्रेस देणार आहे तुम्हाला, तर नक्की ट्राय करायला या. ओके. आणि थँक्यू आदर्श. आणि ऑल द बेस्ट पुढच्या आजच्या जर्नीसाठी. ओके. तर माही, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. आता माही, आता किचन टीम आहे ही आपली छान, ज्यांनी खायला घातलंय आपल्याला, कोल्ड कॉफी प्यायला दिली आहे छान थंड थंड. तर माही काय सांगणार आहेस तू त्यांना? येस, थँक्यू. ओके, सो थँक्यू टू ऑल ऑफ यू.